आता आपण सराव संच एक पॉईंट पाच मधलं जे चौथं गणित आहे ते चौथं गणित बघूया एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारा पट होतो तर तो अपूर्णांक काढा म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक शोधून काढायचा आहे आता अपूर्णांकामध्ये एक छेद असतो आणि एक अंश असतो अंश आणि छेद जो आहे तो आपल्याला माहीत नाही मग मा आपण लिहूया समजा अपूर्णांकाचा जो अंश आहे तो मानूया आपण एक्स समजा अपूर्णांकाचा अंश बरोबर एक्स आणि अपूर्णांकाचा जो छेद आहे तो आपण वाय घेऊया मग अंश झाला एक्स आणि छेद झाला आपला वाय आता या ठिकाणी अट काय दिली आहे की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे ही झाली आपली पहिली अट मग पहिल्या अटीनुसार काय दिलं त्यांनी ही एका अपूर्णांकाचा छेद आता या ठिकाणी छेद छेद काय आपला वाय मग एका अपूर्णांकाचा जो छेद आहे तो म्हणजेच वाय वाय हा कसा आहे तर अंशाच्या दुपटीपेक्षा चा 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 चारने मोठा आहे अंश किती आहे एक्स मग या एक्सची दुप्पट केली मळणार दोन एक्स मग दुप्पट केल्यानंतर अजून चारने मोठा आहे म्हणजे याच्यामध्ये चा आपण चार मिळवले मग झाली आपली पहिली अट मग आता आपण या ठिकाणी जो एक्स आहे त्या एक्सला डाव्या साईडला घेऊया मिळणार वजा दोन एक्स हा अधिक वाय बरोबर चार मग हे झालं आपलं पहिलं समीकरण आता यानंतर दुसरं काय दिलं त्याच्यामध्ये जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले मग आपण अंश जो आहे तो अंश आणि हा छेद दोघांनाही आपण सहाने कमी करूया मग अंश आणि छेद दोन्ही काय केले त्यांनी सहा ने कमी केले मग आता जो अंश आहे अंशाला काय केलं सहाने कमी केलं मग आपला अंश किती आहे एक्स या एक्सला सहाने कमी केलं म्हणणार एक्स वजा सहा आणि जो छेद आहे त्याला पण काय केलंय सहाने कमी केलंय मग छेद बरोबर काय आहे वाय मग वाय वजा सहा हा काय झाला आपला नवीन अंश आणि नवीन छेद मग आता दुसऱ्या अटीनुसार तर दुसरी अट काय आहे त्यांनी मग दुसऱ्या अटीनुसार जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा पट होतो ही आपली दुसरी अट आहे जर कमी केले तर जो छेद आहे छेद काय आपला वाय वजा सहा हा कसा होतो तर अंशाचा पट होतो अंश किती आहे एक्स वजा सहा याच्या पट म्हणजे ह्याला बाराने गुणायचं मग आपण याला सोपिय वाय वजा सहा बरोबर बारा गुणिले एक्स हे झाले बारा एक्स वजाचं चिन्ह आणि बारस बहात मग आता परत आपण जो एक्स आहे त्या एक्सला ला नेऊया डाव्या साईडला आणि हा जो नंबर आहे त्याला नेऊया उजव्या साईटला मग बारा एक्स डाव्या साइटला गेल्यावर होणार वजा बारा एक्स हा अधिक वाय बरोबर वजा बहात्तर वजा सहा।, वजा, वजा, सहा। वजा सहा गेले उजव्या साइडला मग होणार अधिक सहा म्हणून वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा बहात्तर अधिक सहा येणार वजा सहासष्ट आता हे झालं आपलं समीकरण नंबर दोन मग यानंतर आपल्याला समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन हे दोन्ही सोडवायचे आहेत आणि एक्स आणि ची किंमत आपल्याला काढायची आहे आता समीकरण नंबर एक मध्ये आहे इथे अधिक वाय आणि दोन मध्ये पण आहे इकडे अधिक वाय म्हणजे याचा जो सहगुणक आहे याचा सहगुणक एक आहे म्हणजे अधिक एक आहे इकडे पण एक आहे म्हणजे अधिक एक आहे मग सहगुणक जर सेम असेल आणि चिन्ह पण सेम असेल तर आपण काय करतो दोघांची वजाबाकी करतो मग आपण एक आणि दोन या दोघांची वजाबाकी करूया मग समीकरण एकमधून समीकरण दोन जे आहे ते वजा करूया समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करून मग समीकरण एक समीकरण एक आहे आपलं वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि समीकरण दोन आहे आपलं वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा सहासष्ट आता दोघांची करायची आपल्याला वजाबाकी मग वजाबाकी करायची असेल तर काय करतो आपण यांची चिन्ह बदलतो मग इथे वजा आहे इकडे येणार अधिक इथे पण अधिक आहे इथे येणार वजा इथे वजा आहे इथे येणार अधिक मग वजा दोन एक्स अधिक बारा एक्स वजा दोन अधिक बारा येणार दहा एक्स अधिक वाय वजा वाय हे झाले कॅन्सल बरोबर चार अधिक सहासष्ट इथे येणार सत्तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे दहा जे आहेत त्या दहाला आपण येणार उजव्या साइडला मग एक्स बरोबर सत्तर भागिले दहा महा शून्य शून्य कॅन्सल मग काय येणार आपलं एक्स बरोबर सात मग आता आपली एक्स ची किंमत जी आहे ते एक्स ची किंमत मिळाली आता आपल्याला ची किंमत शोधून काढायची आहे मग आपण एक्स बरोबर सात जे आहे ते सोप्या समीकरणामध्ये ठेवायचं सोपं समीकरण कोणतं आहे आपलं समीकरण नंबर एक मग एक्स बरोबर सात आपण समीकरण नंबर एक मध्ये ठेवूया मग एक्स बरोबर सात समीकरण एक मध्ये ठेवून मग समीकरण नंबर एक समीकरण नंबर एक काय आपलं आपलं वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर एक आता या ठिकाणी जी एक्स ची किंमत आहे ती ठेवायची एक्स ची किंमत किती आहे सात माहिती लिहिणार आपण सात अधिक वाय बरोबर चार मग वजा दोन गुणिले सात येणार वजा चौदा अधिक वाय बरोबर चार आपल्याला वायची किंमत आहे मग वजा चौदा जाणार उजव्या साईडला मौना त्याचे अधिक चौदा मग वाय बरोबर चार अधिक चौदा किती झाले अठरा म्हणजे वायची किंमत आली आपली अठरा म्हणजे आपला जो अंश आहे आणि छेद आहे तो काढून झाला अंश काय आला आपला अंश अंश म्हणजे काय होतं आपला एक्स आणि एक्सची किंमत किती आली आपली सात आणि जो छेद आहे छेद छेद म्हणजे काय होतं आपला वाय वायची किंमत किती आली अठरा अंश आला छेद आला मग आपण अपूर्णांक लिहूया मग आपला जो अपूर्णांक आहे अपूर्णांक म्हणजे काय होता अंश भागिले छेद म्हणजे एक्स भागिले वाय एक ची किंमत आहे आपली सात आणि वाय आहे आपला अठरा हा महाय झाला आपला अपूर्णांक